कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत. महाराष्ट्रात पहिला उपक्रम शिवनेरी किल्ल्यावरील पवित्र मातीचा मंगल कलशाचे वाटप. जगात जर्मनी आणि भारतात परभणी ते म्हणतात याच कारणामुळे. जे इतरत्र घडत नाही ते परभणी जिल्ह्यामध्ये घडते. महाराष्ट्रातील पहिला उपक्रम श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी बालशिवरायांच्या पावनचरणाचे पवित्र झालेली शिवनेरी येथील पवित्र मातीचे मंगल कलशामध्ये संकलन करून साईबाबांची जन्मभूमी पाथरी येथे 251 मंगल कलशाचे वाटप करण्यात आले. संक्रांतीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाथरी येथील ओंकार सेवाभावी संस्था व राष्ट्रभक्ती संस्कार फाउंडेशन पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी बालशिवरायांच्या पावनचरणाचे पवित्र झालेली शिवनेरी येथील पवित्र मातीचे मंगल कलशामध्ये संकलन करून साईबाबांची जन्मभूमी पाथरे येथील जागृत हनुमान मंदिरांच्या सभागृहामध्ये या मंगल कलशाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस शहीद मुंजाजी तेलभरे यांचे वडील मारुतराव तेलभरे प्रमुख पाहुणे कृषीभूषण क्रांतकार झरकर डॉक्टर शिंदे व इतर मान्यवरांनी अर्पण केले. मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केल्यानंतर मानवत पाथरी सोनपेठ तिन्ही तालुक्यातील दोन्ही फाउंडेशन सर्वे करून निवडलेल्या व्यक्तींना राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्रीरत्न स्वामी विवेकानंद असे अनेक पुरस्कारांनी विविध स्तरावरील व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. पवित्र मातीचे मंगल कलश वितरण चा कार्यक्रम अतिशय थाटामाटात आणि चांगल्या लोकप्रतिसादामध्ये या ठिकाणी संपन्न झाला. मंगल कलश 251 मंगल कलशाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं. मंगल कलश वाटप करण्यामागची भूमिका ही की शिवनेरी येथील हे मंगल कलश आहेत. आपल्या परिसरात मागं दिवसेंदिवस मागं पडत चाललाय. या परिसरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये जे काही लोकप्रतिनिधी आणि युवक असतील तर त्यांना शिवरायांचा आदर्श घेऊन या परिसराच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत करणं गरजेचं आहे. आणि आपल्या परिसरातील मागासले पण शिवरायांच्या विचाराशिवाय आणि ते शिवराय आचरणात आणल्याशिवाय जाऊ शकत नाही. तर सोबतच अतिशय चांगलं असं मार्गदर्शन का आपल्या परिसरातील जे दोन प्रतिष्ठित नेते आहेत त्यामध्ये दादासाहेब टेंगसे आणि कांतराव काका यांना युवकांना अतिशय चांगलं मार्गदर्शन सरपंचांना अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. पाथरी मानवत सोनपेठ येथील सरपंच व लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेमधील प्रतिनिधी यांनी या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी ओंकार सेवाभावी संस्थेमार्फत डॉक्टर जगदीश शिंदे व डॉक्टर नितीन चिलवन आणि त्यांचं जे संस्था आहे यांच्यामार्फत आभार व्यक्त करतो. धन्यवाद. श्री साईबाबाच्या जन्मभूमीमध्ये प्रथम महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र मातीचे मंगल कलश शिवनेरीचे वाटप या ठिकाणी पत्रकार बंधूंना करण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई स्त्रीरत्न पुरस्कार आणि स्वामी विवेकानंद रत्न पुरस्कार ही आपण छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र माती मंगल कलश देऊन या ठिकाणी करण्यात आलं. त्यामागचा आपला प्रामाणिक उद्देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जो महाराष्ट्र घडवला जो हिंदवी स्वराज्याचा संस्थापक म्हणून त्यांनी कार्य केले त्याच पद्धतीचे लोकप्रतिनिधी सरपंच जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष आणि ह्या ठिकाणचे सर्व सन्माननीय नेते घडावे आणि प्रत्येक गाव हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं घडावं हीच यामागची आमची भूमिका होती. आमचे मित्र डॉक्टर जगदीश शिंदे ओंकार सेवाभावी संस्था व माजी राष्ट्रभक्ती संस्कारण फाउंडेशन पिंपरी चिंचवड यांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. प्रत्येक सरपंचानं तो मंगल कलश आपल्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या हस्ते खूप आनंदानं ते ग्रामपंचायतीमध्ये घेऊन गेले. त्याचबरोबर जे पुरस्कारार्थी होते त्यांनीही ह्या ठिकाणी गौरवोद्गार काढले की आत्तापर्यंत आम्हाला सन्मानपत्र मिळाले पण त्या राजामुळे आज आमचा महाराष्ट्र आणि भारत ओळखला जातो त्याची पवित्र माती ही आम्हाला मिळाली हे त्यांनी त्या ठिकाणी सन्मानपूर्वक ह्या ठिकाणी त्यांचे गौरवोद्गार काढले. असा हा संपन्न सोहळा साई जन्मभूमीमध्ये आज करण्यात आला. या कार्यक्रमासह तिन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगरपालिकेचे सदस्य
स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी व सर्व पत्रकार यांना मंगल कलशाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव होंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन गोपाळ लाड यांनी मानले. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी विलास बारहाते, पाथरी, परभणी.